हर्ष दर्शक, शोक दर्शक, आश्चर्य दर्शक, संमति दर्शक, तिरस्कार दर्शक, संताप दर्शक, मौन दर्शक, संबोधन दर्शक, विरोध दर्शक आणि प्रशंसा दर्शक असे केवळ प्रायोगिक अवयवांचे 10 प्रकार आहेत. यांच्यापुढे नेहमी उद्गार वाचक चिन्ह असते, म्हणजे असतेच. वा वा, काय मेजवानी आहे! वा वा, काय संगीत आहे! आहा हा, किती सुंदर फुल आहे! आहा, किती मोठा मुकुट हा! ओहो, पाणीच पाणी आहे! या वाक्यांमध्ये आलेल्या वाह वा, वा वा, आहा हा, आहा, ओहो या हे जे उद्गारवाचक शब्द आलेले आहेत, यातून आपल्याला एखादी आनंदाची गोष्ट बघितलेली आहे किंवा अनुभवलेली आहे हे आपल्याला समजून येतं आणि म्हणूनच त्यांना हर्षदर्शक, केवळ प्रयोगी अवयवे असे म्हणतात. यानंतर आपण पुढील वाक्य बघूया. अरे रे, फार नुकसान झाले! आई ग, खूपच दुःख आहे! देवा रे, सर्वांना मदत कर! हाय हाय, काय बातमी सांगितलीस तू! शिव शिव, किती विचित्र प्रकार घडला हा! या वाक्यांच्या मध्ये जे उद्गारवाचक शब्द आलेले आहेत, अरे रे, आई ग, हाय हाय, देवा रे, शिव शिव, या शब्दांमधून एखादी वाईट घटना घडलेली आहे हे आपल्या निदर्शनास येते आणि म्हणूनच त्यांना शोकदर्शक, केवळ प्रयोगी अवयवे असे म्हणतात. आता या पुढील वाक्य बघा. आहा हा, काय गारवा आहे! अबब, केवढा उंच प्राणी हा! अरे, इकडे बघ बरे! बापरे, धरण फुटले! बाई, ऐकावे ते नवलच! अरे वा, काय सुरेख गायला तो! या वाक्यांमध्ये आलेले उद्गारवाचक शब्द आहा हा, अबब, अरे बापरे, बाई, अरे वा, या शब्दांमधून आश्चर्य व्यक्त झालेले दिसते आणि म्हणूनच त्यांना आश्चर्यदर्शक, केवळ प्रयोगी अवयवे असे म्हणतात. आता पुढची वाक्य बघू आपण. हो, चालेल ना, तुम्ही केव्हाही या आमच्याकडे. जी, काम झालेच तुमचे? हा, मी आलोच. ठीक, तुझे काम होऊन जाईल. बराय, काम झाले समज. अच्छा, हे ऐकून आनंद झाला. या वाक्यांमधील हो, जी, हा, ठीक, बराय, अच्छा हे जे उद्गारवाचक शब्द आहेत, त्यातून आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल स्वीकार केलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांना संमतीदर्शक किंवा स्वीकारदर्शक, केवळ प्रयोगी अवयवे असे म्हणतात.